से चांदनी जरा से ऊ नहीं जरा से दूर स्वप्न ते जवळ असू नहीं जरा जरा से चांदनी जरा से ऊ नहीं जरा से दूर स्वप्न ते जवळ असू नहीं कधी असा कधी तसा प्रवास हा तुझा स्वतःच मार्ग हो कधी स्वतःच हो दिशा प्लीज ऐक ना माझं तुला तिकडे जायची काहीच गरज नाहीये तुला नाराज करून ती गाडी मला माझ्या दारासमोर नाही मिरवायची माझी मागणी जर तुला पटली नव्हती तर तू आधी नाही का सांगायचं मी त्या दिवशी विचारलं होतं की मी तुला प्रसाद ही कार वरून नाराज नाहीये मी खर तर तुझ्या कुठल्याच गोष्टीवर मी नाराज नाही खरं सांगतोयस ना रे बाळा हो आई खरंच सांगतोय मी मला कुठल्याही गोष्टीचा राग नाही आला आणि तू एक गोष्ट पहिल्यांदा मनातून काढून टाक की लग्नानंतर मी तुला सोडून दुसरीकडे राहायला जाणार असं तू विचारही करू नकोस नाही करणार विचार ह्या सगळ्या धांदलीत बघ तुला जेवायला विचारायचंच विसरून गेले मी जेवणाचं बघते या बाळा सगळी काम मला करावी लागतात प्रसादला लहानपणी टायफॉइड झाला होता माझ्या कस लक्षात नाही आय नो की फक्त माफी मागितल्याने हातून घडलेली चूक पुसली जाता येत नाही पण तरीही जर तुम्हाला माफ केलंस तर माझ्या मनावरचं गिल्ट थोडं हलकं होईल हाय कालच्या वृंदाच्या बोलण्यामुळे अपसेट आहेस ना तू ऑब्व्हियसली तुझ्या जागी जर दुसरं कोणी पण असतं ना तर परत कधी तोंडही बघितलं नसतं तिचं खरंच वृंदा आय एम सॉरी मी खर तर छोट्याशा गोष्टीवर उगाचच वाद वाढवला माझी चूक झाली म्हणजे तुझा माझ्यावरचा राग गेलाय तर राग आलाच नव्हता उलट मला तुला थँक्स म्हणायचंय तू जर मला ओरडली नसतीस तर मी तसाच वेड्यासारखा भांडत राहिलो असतो Thanks again. You're welcome. So we're friends again? वृंदा जरा ती बालदी देतेस का ग हो आले आई येते हा हरीशा तुला माझी वृंदा ते आवडते ना तुझं माझ्या वृंदा तयार प्रेम आहे ना तुझी पण गर्लफ्रेंड आहे नो टॉपिक चेंज खर सांग तू वृंदताईवर लाईन मारतोस ना कसली घाणेरडी भाषा वापरतोय चालेल चांगल्या भाषेत विचारतो तुला माझी वृंदताई आवडते ना तुझी वृंदताई सगळ्या लिंबूवाडीला आवडते
आणि तू ही जर तिच्यासारखा अभ्यास केलास, तिच्यासारखा हुशार झालास, मोठ्यांचा रिस्पेक्ट केलास तर तू ही सगळ्यांना आवडशील, कळलं? ओसी म्हणजे तिला वृंदाताई आवडत नाही तर सो सॅड. ए सो सो सॅड म्हणजे काय? म्हणजे ती तुला माझ्याविषयी काय म्हणाली का की म्हणजे मी तिला आवडतो वगैरे असं काही? नाही नाही ती तसं काही नाही म्हणाली, पण मी विचार करत होतो की तू तिच्यासाठी परफेक्ट नवरा ठरशील म्हणून. तू इंजिनियर नसलास म्हणून काय झालं? पण आमचे सर सांगत होते की आता पॉलिटिक्स आणि सोशल वर्क मध्ये पण चांगलं करिअर करता येतं म्हणून. तू फार पुढचा विचार करतोयस. मी विचार करून काय फायदा? तुमको कुछ सोचना मांगता है? काय नाही रे, तिची परीक्षा होईपर्यंत थांबलोय मी. बघतोस ना तू किती मेहनत घेते, बिचारी दिवस रात्र अभ्यास करते. आणि आता हे सगळं बोलून मला तिला डिस्टर्ब नाही करायचं. बघ मी म्हटलं होतं ना तू तिच्यासाठी परफेक्ट नवरा ठरशील म्हणून. यार परफेक्ट मॅच. काय रे कसल्या एवढ्या गप्पा चालल्या? काय नाही, मी हर्षदला परफेक्ट मॅच बद्दल सांगत होतो. दोन्ही टीम व्यवस्थित खेळल्या तरच परफेक्ट मॅच होते, हो ना अरे दादा? हो. दिवसभर कसलं रे मॅच खोल चाललेलं असतं. हरीश तू तरी समजावून सांग त्याला. तो काय मला समजवणार, मीच त्याला समजवत होतो. पुन्हा लागलास ना मोठ्यांसारखं बोलायला, चल अभ्यासाला चल. मला समजत नाही तुम्ही मला बच्चू का समजता. वृंदा दे मिली ते अगं ई दे मला. काय करतेस? दे मी लिहिते तू अभ्यासाला बस जा तू. नाही दे मला. अगं अशी काय करते, एवढ्याशा राहिल्यात मी लिहिते. नाही नाही तू अभ्यास कर. अगं माझी सगळी कामं झालेत, जा मी लिहिते. हे बघ डोंट माइंड, पण तुझं अक्षर ना कोंबडी कागदावर नाचून गेल्यासारखं आहे. आणि इतकं करून करून लिहितेस की आत्ता मंडपात जायची वेळ सुद्धा होईल. वृंदा बास काही चिडू नको, मस्करी करते. मी काय म्हणते, मी नावं लिहिते तू फक्त ह्याच्यातला टिक करत जा. ते काय नाही, माझं लग्न आहे ना मग मी पत्रिका लिहिणार, जा तू. अगं दे ना, काय कर खरंच वृंदा. अगं ये काय चाललंय का दोघींचा? बाबा ही मला कामच करू देत नाही. वृंदा या आमच्या काही पत्रिका आणि त्याचबरोबर रिलेटिव्हच्या नावांची यादी दिलेली आहे. आईने तुला सांगितलंय त्यावरती नाव आणि पत्ती लिहायला. वृंदाला? हो ग, तिचं अक्षर सुंदर आहे ना म्हणून आईने तिलाच लिहायला सांगितलेत. उद्या काही पत्रिका येणार आहेत आणि आज हे सगळे कवर झालेत, तर रात्रभर सगळं लिहिशील ना व्यवस्थित? येते मी, येते. हा बघितलंस, तुझ्या सासूला सुद्धा सगळं मी केलेलंच आवडत. त्या दिवशी करंजा पण करायला लावला होता आणि आता ह्या पत्रिका. बरं झालं तुला तसंच पाहिजे. बघ हे सगळं असंच चालत राहिलं तर तुझ्या ऐवजी मलाच फोन करून घेतली. वृंदा तू जास्त बोलू नकोस. बरं मी मग हे लिहिते. ए नाही राहू दे, तुझ्या भावी सासूची आज्ञा मी कशी मोडणार. हे सगळं लिहून झालं की मी आणायला लागे. म्हणजे रात्रभर तुझा अभ्यास रखडला? असं काही नाहीये, ह्या सगळ्याबरोबर माझा अभ्यास व्यवस्थित होऊ शकतो. बाबा हो तुम्ही तरी सांगा नाहीला. वृंदाने एकदा ठरवलं ना की ठरवलं, काळ्या दगडावरची रे कोणाचं ऐकणार नाही ती, ब्रह्मदेवाचं सुद्धा नाही. आणि मला मध्ये आणू नका, काय ते तुमचं निस्तर. वृंदा हे बघ, जर तू मला पत्रिका लिहायला दिल्या नाहीस ना तर मी तुझ्याशी बोलणारच नाहीये. टर्नर फिटर चालेल, पगार किती आहे? एवढाच डिरॅमच्या हिशोबाने फार कमी पगाराची नोकरी. नाही नाही कॅन्सल. दुसरा आता पगार बघूया आधी. हा सॉलिड आहे पगार. अरे पण ह्या नोकरीसाठी शिक्षण लागतं, तेवढं शिक्षण आपल्याकडे कुठं आहे? दाद न कॅन्सल. बाबा काय करावं काही कळत नाही. काय शोधत म्हणजे नोकरी शोधतोय बाई. नोकरी कोणासाठी? माझ्यासाठी. तुमच्यासाठी? माझ्यासाठी मी नोकरी शोधेन का प्राची? तू पण ना, मी काय वेडा आहे का? अगं तिकडे अबुधाबी मध्ये एवढी चांगली नोकरी असताना ती सोडून मी इथे येऊन नोकरी करणार असं तुला वाटत? छे ते इथल्या वॉन्टेडच्या जाहिराती कशा असतात ना ते बघतोय मी. मी कशाला नोकरी शोधेन मी? पण
पण मी कुठे म्हटलं की तुम्ही नोकरी शोधताय तुमच्यासाठी. तेच तर म्हणतोय ना, केवढा मोठा पॉश जॉब आहे मला त्या अबुधाबी मध्ये. इथल्या नोकरीची काय पत्रास मला. अगं ए प्राची, त्या वृंदाकडे ना मी त्या लग्नाच्या पत्रिकांची पाकिटं दिली होती. आणली का ग तिने? कसली पाकिट? अगं वेंधळी आहेस का ग तू? अगं त्या वृंदाकडे आपल्या प्रसादच्या लग्नाच्या पत्रिका आहेत ना, त्याची पाकिटं दिली होती. त्याच्यावर आपल्या नातेवाईकांचे पत्ते आणि नावं लिहायची होती ना, म्हणून. तू तिला लिहायला दिलीयस? अगं मी नसती का लिहिली? आता तुला पण त्याच्या ग्रेट हँड रायटिंग चं कौतुक वगैरे वाटायला लागलंय. अगं बावळटस का ग तू? काय हो? अगं त्या वृंदाचा 12वीचा अभ्यास होऊ नये म्हणून लग्नाच्या वेगवेगळ्या तयाऱ्यांमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी दादा क्लुप्त्या शोधून काढते मी. आणि तू असला की बावटासारखे काहीतरी विचारत बसतेस. अगं तुला माहितीये एवढा ढीक दिला होता मी तिला पत्रिकांचा, 300-400 असून जास्तच असतील. सगळे नाव पत्ते दिले होते, बस रात्रभर खरडत अभ्यासाच्या नावाने. क्या बात आहे सासूबाई, मानलं तुम्हाला. कसली आयडिया शोधून काढली तो तुम्ही? हे सगळं कसं काय सुचतं तुम्हाला असं? काय काय? कारण डोकं आहे माझ्याकडे. तुला काय कळणार म्हणा, तुझ्याकडे नाही आहे ना. गजरे घालण्यासाठी नुसतं स्टँड नाही दिलेला हा देवाने. फक्त ना तो माझा एक डाव फसला, ते जरा चुकलं. नाही तर आरतीवर ना एवढं महाभारत ना घडलंच नसतं. मी बरोबर वेळेला तो खोटा फोन करायला लावला होता आईला वृंदाला, सायलीचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून. मी वृंदाने विश्वासही ठेवला होता, निघाली होती लगोलग. नेमकं त्या वेळेला तो नेता हरीश तो तिथे तडमडला. तो तडमडला नसताना तर मीच आरती केली असते, दुसरा काही पर्यायच नव्हता का त्यांच्या समोर. म्हणजे तो फोन तुम्ही करायला सांगितला होता? फोबाड उचकटायचं नाही. हे जिबली आहे ना, बंद ठेवायची. सासूबाई अहो, एवढं सगळं ऐकल्यानंतर तुमच्या बद्दलचा आदर माझ्या मनामध्ये प्रचंड वाढलेला आहे. आता महाप्रचंड वाढलेला आहे. महाग्रेट सासूबाई आहात तुम्ही. येस यू सेड इट. आणि आई, तुला त्या वृंदाला त्रास देण्याच्या कामात काही मदत हवी असेल ना तर मी तुझी मदत करू. मला गरज नाही कोणाच्या मदतीची, कोणाच्याच. मी समर्थ आहे जे काय करायचं असेल त्यासाठी. पण हरीश, तुला इतकी थांबायची काही गरज नाही, तू आताही सांगू शकतोस. दिल्या घरी तू सुखी राह, दिल्या घरी तू सुखी राह. बरं आहे ना बाबा, एक मिनिट थांबा. हा काय, हे नेहमीच झालंय तुमच, सारखा डबा विसरत राहत. अरे देवा, आज पण राहिला. कामाच्या गडबडीत ना लक्षातच राहत नाही ग. आणि ह्या पत्रिका पोस्ट करायच्या सगळ्या, त्याच्यावर ते स्टॅम्प बिम सगळे लावले ना, तिकडे जाऊन माझा वेळ जाईल नाही तर. हो बाबा, लावलंय मी सगळं. ए बुंदे, इकडे काय झालं, चेहरा का असा? अहो ताई बरोबर काल खिटपीट झाली, आज ती न बोलताच निघून गेली आहे माझ्याशी. तू पण ना, ऐकलंस का नाही तिचं? आता ती लिहित होती ना ऍड्रेस त्या पत्रिकेंवरती, मग आणि तुझा अभ्यासाचा वेळ नाही मोडला. हो ते चुकलंच माझं, म्हणजे मी तिला काम नाही दिलं हे नाही चुकलं, पण तिच्या वाईट अक्षरावरनं तिला खूप बोलले, खूप चिडवलं तिला, ते चुकलं माझं. जाऊ दे ग, आपल्या ताईचा राग म्हणजे आळवावरच पाणी, संध्याकाळी घरी येईपर्यंत विसरलेलं असेल ते. बरं जाऊ दे, आता जा अभ्यासाला बस, आता वेळ नाही, जा तुझा. हा जा. ते
बोलतो बाय. रुंदताई हरीशला तुला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय? नाही नाही काही नाही. अगं तो तुला आत्ता नाही सांगणार आहे. तुझे एक्झाम झाले की नंतर तुला सरप्राईज देणार आहे. पण हरीश तुला इतकी थांबायची काही गरज नाही. तू आत्ताही सांगू शकतोस. काय सांगायचंय सांग ना. अगं ह्याच्याकडे कुठे लक्ष देतेस तू? मला तुला हा बेस्ट लक करायचं होत. हो एकदम नंतर. नाही म्हणजे हा तुला एक्झाम नंतर चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळावी म्हणून बेस्ट लक करायचं होत. तरी पण मला ह्याने काहीतरी वेगळं सांगितलं होतं. हे तू कपरे हेच सांगितलं होतं मी तुला. ओके थँक्यू. तुला एक्झाम मध्ये चांगले मार्क मिळत आणि इंजिनिअर कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळून दे म्हणून बेस्ट लेट द्यायचं होतं. पट्टू पटला. एक येद्या चिडू नको मला. नाही तर प्रपोज नाही करणार रुंदा त्याला तुझ्या. मग शोधन बस नवरात्रीसाठी. सॉरी सॉरी आता नाही चिडवणार. तुला पाहिजे असेल तर एक्झाम नंतर प्रपोज कर तिला. नो प्रॉब्लेम. चल बाय बाय बाय. तुझं मला नशील ना सांगणार तर मी स्वतः रोज त्या वृंदाला कोणाच्या ना कोणाच्या तरी ऍक्सिडेंटचा खोटा फोन करून अशी पळवत ठेवीन ना. अगं माझी आई असं काही करू नकोस ग बाई. ओ चोरगे या पत्रिका घ्या. शबास पत्रिका आलेल्या आहेत. त्या बाद आहे मी सांगितल्याप्रमाणे छापलेत ना. आम्ही सांगितल्याप्रमाणे छापलेत ना. होय साहेब बघा ना तुम्ही सांगितल्या होत्या त्या पद्धतीने छापलेत आणि लग्नविधीचं महत्वही तुम्ही सांगितल्याप्रमाणे अगदी व्यवस्थित छापलं. काय सुंदर पत्रिका आहे. वा 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 बघा. अहो अख्ख्या लिंबूवाडीतच काय आजूबाजूच्या एरिया मध्ये पण असलं सॉलिड इन्व्हिटेशन कार्ड नसेल कोणाकडे. आता तरी पटलं. पटलं ना. पटलं पटलं. अख्ख्या जगात तुझ्यासारखा जावई नसेल कोणाचा. अगाऊ माणूस एवढी महागडी पत्रिका तो छापतोस ते छापतोस आणि वरती पुन्हा रुबा बांधतो. कशाला उगाच एवढी कटकट करताय. सारखं आपल्याला पैशासाठी नुसती चिक 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 चिक. जरा गप्प बसाव. झाले काहीतरी 5-50 रुपये झाले असतील जास्तीचे खर्च. घेईन ना वय ते करून त्या चंदनाच्या पहिल्या पगारातून. कशाला काळजी करताय. हो हे बिल घ्या. तुम्हाला सांगतात घ्या बिल घ्या. एवढा खर्च. अगं एवढ्या पैशात हुंड्या सकट लग्न झालं होतं आपलं. हे एवढं बिल. हे एवढं सगळं महागाईचं सुचवणारा जो आहे ना त्याच्याकडनं हे बिल वसूल करा. अहो का असं करताव. नेहमी त्याच्यावर खार खात असता. द्या ते पैसे. काय करायचे ठेवू. 5,000 हे घे बाबा. 4,500 घे. उरलेले नंतर पाठवते. उरलेले नंतर मी घेऊन येतो. मी घेऊन येतो. हो पण नक्की घेऊन या. चल येतो. तू वाट बघ मी येतोय. अलंकार काय रे आलो. लक्ष्मी कान या. लक्ष्मीकांतला एक अक्कल नाही पण कांता तुलाही समजत नाही. असा जर खर्च करत गेलो ना आपण पत्रिका बित्रिकांवर तर प्राचीच्या लग्नाला सुद्धा पैसे शिल्लक राहणार नाहीत. आपल्याकडे दिवाळी वाजेल. प्राचीच्या लग्नाच्या वेळेस बघू तेव्हाच तेव्हा. कशाला काळजी करता एवढं. काय रे बाबा. ही बघा काय ग नाही तू याची. नाही नाही प्राची आता तुला पळून जाऊनच लग्न करावं लागणार आहे. पळून जाऊनच लग्न करावं लागणार आहे. तुझ्या बॅकली मेवण्याचं जर ऐकलंस आणि त्याप्रमाणे वागतीय ना आमची बायको तिचंही ऐकलंस ना तर तुझं लग्न काही होत नाही. दिवाळ वाजणार. माझं हे घर फुंकावं लागणार आहे. पळून जाऊन लग्न करायला सांगा. मार्ग सुचवा. मार्ग जातो आता. आई आता तुझं काय. आई त्या वृंदाला सायलीच्या ऍक्सिडेंटचा खोटा फोन करायला कोणाला सांगितलं होतंस तू. तोंडावर मुस्काटी दे नाही. गप्प बसायचं. काय सांगितलं तुला. बडबडायचं नाही त्याबद्दल. आई तुझं मला नशील ना सांगणार तर मी स्वतः रोज त्या वृंदाला कोणाच्या ना कोणाच्या तरी ऍक्सिडेंटचा खोटा फोन करून अशी पळवत ठेवीन ना. अगं माझी आई असं काही करू नकोस ग बाई. आणि तू सारखा तिला फोन केलास तर ती तशी पळायला तुझ्यासारखी मूर्ख वाटली का. मूर्खीस का तू. गप्प बस.
पावलाट. माझी आईच मला मूर्ख म्हणतीये, लोकांना काय बोलू मी. बट इवन इफ आय एम अ फूल, त्या वृंदाची हुशारी ना मी बिलकुल चालू देणार नाही. आय विल टीच हर अ लेसन. दिल्या